आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी माफी मागतो, कारण आपण सकाळपासून या ठिकाणी उपस्थित राहिलात. खरं तर वेळ भरपूर झालेला आहे, फक्त आता दोनच भाषणे या ठिकाणी होतील आणि हा कार्यक्रम संपणार आहे. आजच्या आशाताई बुचके यांचा फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिलात. आपला आभार मानत असताना, खऱ्या अर्थानं कोणताही नेता नसताना तुम्ही आशाताईंवर एवढं प्रेम दाखवलं आणि आज दाखवून दिलं की ह्या तालुक्याच्या नेत्या ह्या आशाताईच आहे, हे खऱ्या अर्थानं आज तुम्ही दाखवून दिलेलं आहे. नेता मी त्या दिवशी सांगितलं, ज्याचा नेता निष्ठावंत त्याचे कार्यकर्ते निष्ठावंत, आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिले. कुणी काही गर्जना केल्या, कुणी काही म्हटलं, तर आज ह्या जनतेने दाखवून दिलेलं आहे, ताई आमची गद्दार नाही, ती प्रामाणिकपणे 18 वर्ष काम केलंय आणि त्याच्या पाठीशी खऱ्या अर्थानं जनता उभी राहिली. गद्दार म्हणणाऱ्यांनी आणि निष्ठेच्या गप्पा सांगणाऱ्यांनी आज खऱ्या अर्थानं इथे येऊन पहा आणि मग सांगा गद्दार कोण आहेत आणि निष्ठावंत कोण आहेत. काही बोलायचं? परवा एक जण म्हटले, आमचे माऊलीशेठ खंडाळे तालुका प्रमुख ताई रॉकेल चढाफा घेऊन गेल्या होत्या. अरे बाबा, ज्यावेळेस आम्ही गेटवर बसलो होतो 2009 ला, त्यावेळेस ताई सोबत तूच एकदा उद्धव साहेबांसंग गेला होता, आणि मग तूच सांगतोय. मग किती खोटं बोलायचं आणि काय सांगायचं? माझी त्यांना सर्वांना विनंती आहे, जर हे भविष्य काळात जेवढं तुम्ही बोलाल तेवढी लोक ताईच्या पाठीशी उभी राहिल्याशिवाय राहणार नाही, हे खऱ्या अर्थानं सांगायचंय. कारण 18 वर्ष ज्यांनी या जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत काम केलंय, विकास केलाय, आणि म्हणून खऱ्या अर्थानं ह्या जनतेला पुन्हा एकदा या तालुक्याचा विकास करण्यासाठी ताईच्या पाठीशी उभी राहिलेले आहेत. बऱ्याचदा ताईला आम्हाला कोणाला पाडायसाठी कोणाला जिरवायचे म्हणून उभं राहील, पण सर्वांगीण ह्या तालुक्याचा खऱ्या अर्थानं विकास कसा असतो हे दाखवून देण्यासाठी ताईच्या पाठीमध्ये एक संधी आपण द्या. आणि 5 वर्षाच्या काळामध्ये ताई काय करून दाखवतात हे खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाल्याशिवाय नुसते रस्ते झाले म्हणून विकास नाही. तर ताई त्यांच्या भाषणामध्ये सांगतील, अनेक कारण ह्या तालुक्यामध्ये प्रलंबित आहेत, अनेक आश्वासनं दिली, तीच आश्वासनं परत ह्याच कार्यालयात आली. आणि माझं त्यांना जाहीर आव्हान आहे, जो कार्यवाह तुम्ही काढलाय त्याच्यात किती जनतेची तुम्ही फसवणूक केली आणि किती जनतेला तुम्ही फसवणार आहे. म्हणे माणिकडोचं पाणी बघण्याचं मंजुरी दाखवा, मंजुरीचं पत्र आलं ह्या जगरो जनतेला त्याच्या खोटी आश्वासनं देऊ नका. वडाच्या धरणमधून त्या ठिकाणी उपसा सिंचन योजना केली त्याला मंजुरी आहे, दाखवा ना पत्र आहे म्हणून मंजूर आहे. म्हणे MIDC मंजूर आहे, 5 वर्ष आम्ही ऐकतोय. अरे बाबा, तिथं पाणीच नाही तर ते MIDC होईल कशी? आणि म्हणून जे काही खोट आणि जे काही जनतेच्या दिशाभूल करणार असाल, पण एक वेळेस ताईंवर ज्यांचा विश्वास टाकून ही जी कामं करण्याची ही खरी कामं करण्याची धमक आणि जी कला आणि कौशल्य आहे ते आशाताईंमध्ये, म्हणून ही जनता खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहे. मी अधिकच काही बोलणार नाही, अनेक समाचार घ्यायचे होते, अनेक जणांना बोलायचं होतं, परंतु सकाळपासून ह्या आमच्या सर्व भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अधिकच काही न बोलता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी YouTube ला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईल वर.